नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काही लोकांना असे वाटते की एकटे राहणे खूप वाईट गोष्ट आहे। त्यांचा असा समज आहे की जर कोणी एकटा राहत असेल तर ती त्याची चॉईस नसून एक मजबुरी आहे। समाज अशा लोकांकडे तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो। त्यांना वाटते एकतर अशी माणसे लोकांना आवडत नसतील किंवा असे लोक माणूसघाणी असतील। या दोन्हीपैकी एक जरी कारण नसेल तर मग लोकांना वाटते की अशा एकट्या राहणाऱ्या माणसामध्ये नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे। एकटे राहणे आणि एकटेपणाने जगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। एकटे राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही माणूसघाणी आहात किंवा तुम्ही कोणालाच आवडत नाही। हा एक वैयक्तिक निर्णय सुद्धा असू शकतो की तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा स्वतःबरोबर जास्त वेळ घालवायला आवडत असेल। पण एकटेपणा तेव्हा जाणवतो जेव्हा तुम्हाला कोणाच्या तरी सहवासाची गरज भासते आणि तुम्हाला त्याच्याबरोबर राहण्याची तीव्र इच्छा असते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जास्त करून एकटे राहायला आवडत असेल तर हे पूर्णपणे नॉर्मल आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकटे राहण्याचे 5 जबरदस्त फायदे बघणार आहोत जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसतील। पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी मोटिवेट करत असतं। नंबर 1, तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता। जेव्हा सतत तुमच्या बरोबर कोणी असेल तेव्हा तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही ज्या तुम्हाला करायला खूप आवडतात। तुम्हाला नेहमी तुमच्या सगळ्या ग्रुपच्या आवडीनिवडीचा विचार करावा लागतो। पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमच्याकडे पूर्ण स्वतंत्र असते। तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अगदी सहज करू शकता। तुम्ही त्या गोष्टीसाठी अगदी आरामात वेळ काढू शकता ज्या तुम्हाला करायच्या होत्या। तुम्हाला एखाद्या पुस्तकात हरवून जायचं असेल, एखादा चित्रपटाचा आनंद घ्यायचा असेल किंवा फक्त शांततेत बसून विचार करायचा असेल, तुम्हाला यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही। एकटेपणामुळे तुमची स्वतःबद्दलची ओळख अधिक स्पष्ट होते आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा जसं हवं तसं जगता येतं। नंबर 2, तुमची कामे दुप्पट वेगाने होतात। मित्रांच्या संगतीमध्ये राहून तुम्ही मजामस्ती नक्कीच करू शकता, पण सतत त्या संगतीमध्ये राहून तुमची कामे वेळेवर होणार नाहीत। ज्या लोकांना एकटे राहायला आवडते ते बाकीच्यांच्या तुलनेत जास्त वेगाने काम करतात, कारण त्यांना विचलित करायला कोणीच नसतं। तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर कलाकार, संगीतकार, पुस्तकाचे लेखक यांना एकांतात राहायला खूप आवडते। त्यांच्या कामामध्ये कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटीची गरज असते जी त्यांना फक्त एकांतामध्ये मिळते। एकटे राहिल्याने तुमचं लक्ष केवळ तुमच्या कामावर केंद्रित होतं, त्यामुळे तुम्ही कमी वेळेत जास्त उत्पादक ठरता। तुमच्या विचारांची प्रक्रिया अधिक स्पष्ट होते आणि त्यामुळे निर्णय घेणे आणि त्यावर तात्काळ कृती करणे सोपे होते। नंबर 3, तुम्हाला दुसऱ्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही। जेव्हा तुम्ही जास्त लोकांच्या संपर्कात येता तेव्हा त्यांचे मॅटर, त्यांच्या समस्या या गोष्टीवर तुमची एनर्जी खर्च होत राहते। जसे की त्यांना खुश ठेवणे, त्यांना आधार देणे किंवा त्यांना राग आला असेल तर त्यांची समजूत काढणे, अशाने तुमचं लक्ष स्वतःवर कमी आणि दुसऱ्यांवर जास्त जाते। दुसऱ्यांच्या समस्यांमुळे तुम्हाला टेन्शन येत राहते। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही एकटे राहता तेव्हा तुम्हाला एक स्वतंत्र मिळते, तुमचे लक्ष फक्त तुमच्यावरच राहते। एकटे राहण्यामुळे तुमच्या मानसिक शांततेत सुधारणा होते, कारण तुम्हाला फक्त तुमच्या विचारांशी आणि भावनांशी सामना करावा लागतो। तुमच्या एनर्जीचा उपयोग तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करता येतो। नंबर 4, तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घ्यायला शिकता। सर्वसाधारणपणे जेव्हा कोणताही निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला आपले मित्र, नातेवाईक यांची परवानगी घ्यावी लागते। आपल्याला नेहमी दुसऱ्यांचा सल्ला घेण्याची सवय असते। यामध्ये वाईट असं काहीच नाहीये, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही। अनेक ठिकाणी तुम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकता, पण सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यासाठी तुम्ही नेहमी दुसऱ्याची मदत घेत राहता। पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला अनेक निर्णय स्वतःलाच घ्यावे लागतात। अशाने तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ होत जातो, तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो। हे तुम्हाला अधिक स्वावलंबी बनवते आणि तुमच्यात एक मजबूत व्यक्तिमत्व तयार करते। तुम्ही तुमचे भविष्य तुमच्या हातात घेतल्याने तुम्हाला स्वतःबद्दलची जाणीव आणि आत्मविश्वासही वाढतो। नंबर 5, तुम्ही हुशार लोकांच्या संगतीत राहणे पसंत करता। जेव्हा लोकांना एकटे राहण्याची सवय होते तेव्हा त्यांना फालतू गोष्टीमध्ये वेळ वाया घालवायला आवडत नाही, त्यामुळे ते हुशार आणि बुद्धिमान लोकांच्या संगतीत राहणे पसंत करतात। म्हणजे अशी लोक ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडेल, त्यांच्यापासून त्यांना काहीतरी शिकायला मिळेल, अशा विचारसरणीमुळे त्यांच्या आयुष्यात दृढ आणि स्वार्थी लोक फार कमी येतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात समस्यांचे प्रमाण सुद्धा कमी होते। हुशार लोकांच्या संपर्कात राहून तुमच्या विचारसरणीत आणि ज्ञानात वाढ होते। तसेच तुम्ही तुमच्या जीवनात महत्वाचे लोक निवडता ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे विकसित करू शकता। अशा प्रकारे
तुम्ही तुमचे जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनवू शकता। हे होते एकटे राहण्याचे 5 जबरदस्त फायदे। मित्रांनो, एक गोष्ट मी इथे स्पष्ट करतो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ असा नाही की मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये राहणे चुकीचे आहे। या सर्व गोष्टी सांगायचा हेतू हाच आहे की एकटे राहण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद आहे। तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये राहून भरपूर एन्जॉय करा, पण त्याबरोबर एकटे राहून काही काळ स्वतः बरोबर सुद्धा घालवा। स्वतःला ओळखणे आणि आत्मचिंतन करणे हे फक्त एकांतातच शक्य आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।